या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूया दोन महत्त्वाच्या राजकीय बातम्यांनी. एक बातमी छगन भुजबळ यांना दिलासा देणारी, तर दुसरी बातमी राणे कुटुंबियांची अडचण वाढवणारी. त्याचं झालंय असं की आज महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना आज सत्र न्यायालयानं, मुंबई सत्र न्यायालयानं निर्दोष सोडलेलं आहे. छगन भुजबळ यांना क्लीन चीट दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला आमदार नितेश राणे आणि त्यांच्या आई नीलम राणे यांना मात्र लुकआउट नोटीस जारी केलेली आहे. त्यामुळे आज दिवसभरातल्या या दोन्ही बातम्या अतिशय लक्षवेधी ठरल्या. या दोनही बातम्या अगदी सविस्तरपणे बघूयात. दोन वर्ष तुरुंगात राहिलेल्या छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयानं आज मोठा दिलासा दिला आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी त्यांना क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना बाप्पा पावला असंच म्हणावं लागेल. मुंबई सत्र न्यायालयानं त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना आज कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टानं हायकोर्टात या संदर्भात त्यांना आव्हान दिलं जाईल असं सुद्धा याचिकाकर्त्यांकडून सांगितलं गेलेलं आहे. अंजली दमनिया यांनी त्याबद्दलचं ट्विट केलं आहे. पण या निर्णयाविरोधात त्या हायकोर्टात दाद मागणार आहेत. त्यामुळे छगन भुजबळ यांना जरी आज बाप्पा पावला असला तरी हायकोर्टात नेमकं काय होतं हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्रासच द्यायचा ठरवला काही लोकांनी, आणि त्यावेळेला सुद्धा मी म्हटलं होतं सत्य परेशान हो सकता है, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. आज उद्या जे आहे न्याय मिळेल. मला एवढंच सांगायचं आहे की अतिशय विनम्रपणे संयमपूर्वक आम्ही या यशाचा स्वीकार करीत आहोत. कुणाच्याही बद्दल आमच्या मनामध्ये कुठली द्वेषबुद्धी नाही, कुणाच्याही बद्दल तक्रार नाही. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटेल की त्या कंत्राटदाराला जे कॅबिनेट सबकमिटीने ठरवलं होतं हे बांधून दिल्यानंतर तुम्हाला 100 कोटी रुपयाचा FSI देऊ आम्ही. जमीन नाही, FSI देऊ. आजपर्यंत 1 फूट FSI सुद्धा त्या कंत्राटदाराला मिळाला नाही. 1 फूट जमीन त्याला मिळाली नाही, 1 रुपया त्याला मिळाला नाही. तरीसुद्धा आमच्यावर आरोप करण्यात आले की 800 कोटी रुपये जे आहे आम्ही ह्या महाराष्ट्र सदनमधून जे आहे भ्रष्टाचार केला आणि त्यातून जे आहेत प्रॉपर्ट्या खरेदी केल्या. अशा प्रकारचे जे खोटे नाटे आरोप आमच्यावर लावण्यात आले. सगळ्यांनी मिळून जे आहे जोरात मीडिया ट्रायलसुद्धा झाली, त्याच्यावर ED केससुद्धा आमच्यावर झाली. आणि मग शेवटी जे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मला समीरला जवळजवळ 2.25 वर्षापेक्षा जास्त काळ आम्हाला कैदेत तुरुंगामध्ये राहावं लागलं. साजिशे लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए, साजिशे लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए. ये तो आपकी ये जनता की दुआएं हैं जो उन्हें मुकम्मल नहीं होने देती. तुमचे सगळ्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. किती कट कारस्थान जरी केलं तरी ह्या आशीर्वादामुळे ह्या कट कारस्थानातून आम्ही मुक्त होतो आहे. आणि त्याचा जे आहे मनापासून आम्हाला आनंद आहे. छगन भुजबळ यांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी जी न्यायालयीन लढाई सुरू होती या न्यायालयीन लढाईमध्ये याचिकाकर्त्या म्हणून अंजली दमानिया यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. आता आपल्यासोबत अंजलीताई स्वतः जोडले गेलेले आहेत. अंजलीताई, 2 वर्ष 2.25 वर्ष जवळपास तुरुंगात राहिलेल्या छगन भुजबळ यांची आज जर कोर्टानं निर्दोष मुक्तता केली असेल तर प्रश्न हा निर्माण होतो मग त्यांच्यावरती केलेल्या या आत्तापर्यंतच्या आरोपांचं नेमकं काय. खर तर कुठून सुरुवात करू मला हेच कळत नाहीये की 2015 मध्ये
आम्ही ही जी याचिका केली होती PIL केलं होतं, या PIL मध्ये आम्ही त्यांनी केलेल्या 8 गोष्टींबद्दल आम्ही पुढेची पूर्ण मांडणी आम्ही कोर्टापुढे केली. त्यात 7 स्कॅम्स होते आणि 1 डिस्प्रोपोर्शनेट ऍसेटची केस होती. तर त्या स्कॅम्सचे सगळे डिटेल्स, त्याचे किकबॅक्स कसे आले, कोणाच्या खात्यात आले, त्या सगळ्या गोष्टीची माहिती आम्ही कोर्टापुढे मांडली. आणि डिस्प्रोपोर्शनेट ऍसेट्स हे 2,653 कोटीचे आहेत असं मी त्याची पूर्ण यादी कोर्टापुढे दिली. आणि ही केस मी स्वतः अनेक वेळा, म्हणजे 6 बॅक टू बॅक टाइम्स मी ही स्वतः चीफ जस्टिस पुढे ही केस लढली. आणि लढल्यानंतर त्यांना जेलही झालं, त्यानंतर त्यांच्यावर चार्जशीट जी होती ती फाईल करण्यात आली. आता लोकांना हे कळू दे की जर चार्जशीट फाईल केली 2016 मध्ये, तर आज 2021 मध्ये ऑगस्ट महिन्यात अचानक भुजबळांना साक्षात्कार होतो का की ते डिस्चार्ज पिटिशन त्यांना फाईल करायला हवं? 5 वर्ष ते बसून होते, तरी कुठेही म्हटलं नाही की हे चार्जेस माझ्यावरचे चुकीचे आहेत, हे लावण्यात येऊ नये, हे लावलेले चार्जेस रद्द करण्यात यावे. आणि पण तुमचं पुढचं पाऊल काय, अगदी थोडक्यात तुमचं पुढचं पाऊल काय? नाही, माझ्याकडे आता फक्त हायकोर्टात जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये, त्यामुळे मी हायकोर्टात लवकरात लवकर जाणारच आहे. नक्कीच, धन्यवाद ताई, तुम्ही बोललात त्याबद्दल. अंजली ताई आता आपल्या सोबत होत्या आणि या सगळ्या संदर्भात आपण सविस्तरपणे या संपूर्ण प्रकरणाचं विश्लेषण करणार आहोत संध्याकाळी 7:30.